तर मित्रांनो आरोग्य विभागाची जी एक्झाम आहे ती रद्द झालेली आहे त्याच्या ज्या आज आणि उद्या जी एक्झाम होणार होती ती रद्द झालेली आहे तर त्याबाबतच ही बातमी आहे काही जणांना माहीत असेल काही जणांना माहीत नाही त्यासाठी हा मी व्हिडिओ बनवत आहे की तुम्ही पाहू शकता ही टी व्हीवरील पण बातमी आहे आणि काही जे विद्यार्थी आहेत खूपशे विद्यार्थ्यांना मेसेज सुद्धा आलेले आहे की त्यांची एक्झाम जी आहे ती कॅन्सल झालेली आहे पोस्टपोन झालेली आहे तर काय आहे संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहूया की तुम्ही पाहू शकता ग्रुप सी आणि ग्रुप डी या पदासाठी पंचवीस आणि सव्वीस तारखेला जी एक्झाम होणार होती ती कॅन्सल झालेली आहे तर काय मेसेज आलेले आहेत ते सुद्धा आपण पाहूया तर अशा प्रकारचे मेसेज आलेले आहेत डिअर ॲप्लिकेंट दिस इज हि टू इन्फॉर्म यू दॅट आरोग्य भरती एक्झाम हॅज बीन पोस्टपॉन्ड टू फर्दर न्यू न्यू डेट्स विल बी डिक्लेअर्ड सून म्हणजे नवीन ज्या एक्झाम डेट आहेत त्या लवकरात लवकर जाहीर करण्यात येतील पण आधीच एवढा त्यांनी गोंधळ केलेला आहे की एक्झामचं हॉल तिकीट आलेलं नाही आहे विद्यार्थी स्वतः प्रायव्हेट गाड्या करून जात आहेत चार चारशे पाच पाचशे किलोमीटर दूर त्यांचे एक्झाम सेंटर असूनसुद्धा विद्यार्थी जात आहेत काही जे विद्यार्थी गेलेले आहेत त्यांचे किती नुकसान झालेलं आहे त्यांचे पैसे जे एवढे दिवस झालं घेतलेले आहेत त्याचबरोबर स्वतः पैसे खर्च करून एक्झाम सेंटरवर जात आहेत त्यांना किती मनस्ताप होत आहेत पैसे सोडून त्यांना किती मनस्ताप होत आहे त्यांची हॉल तिकीट काही शेवटच्या क्षणापर्यंत आलेले नव्हते तरी सुद्धा विद्यार्थ्यांनी एक्झाम सेंटरवर पोहोचण्यासाठी काहीचे विद्यार्थी निघालेले काही विद्यार्थ्यांना माहीतसुद्धा सुद्धा नाही आहे की एक्झाम जी आहे ती पोस्टपोन झालेली आहे कॅन्सल झालेली आहे त्या दिल्या तारखेला एक्झाम होणार नाही ते विद्यार्थी सेंटरला गेलेले आहेत म्हणजे एवढं विद्यार्थ्यांनी यांचं काय घोडं मारलेलं आहे की विद्यार्थ्यांना एवढा त्रास सहन करावा लागतो ठीक आहे तर ही गोष्ट खूप ही नोटीस उमेदवारांना जे आहे सूचना काढलेल्या आहेत कसे एक्झाम द्यायची आहे हॉल तिकीट शेवटच्या क्षणापर्यंत आलेले नाही आहेत सगळा मनस्ता विद्यार्थ्यांनी का, का भोगायचा तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करूया आपण ट्विटरवर एक मोहीम चालू करूया की एक्झाम कशी होईल आणि काय होईल याच्याबद्दल तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की तुम्हाला यावर काय वाटतं